आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी किरण विजय, स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. चर्चा तर होणारच. तब्बल 10 वर्षांपासून अंबरनाथ विधानसभेची आमदारकी बालाजी किनीकर हे उपभोगत आहेत. यामध्ये कोणत्याही महानगरपालिकेची मालमत्ता ही कोणी कोणाच्याही हाती सोपवू शकत नाही हे त्यांच्याच धोरणात आहे. परंतु या उलट अज्ञतेने त्यांची शहाड येथील जलशुद्धीकरण केंद्र व पाणी पुरवठा योजना उल्हासनगर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी करत अनेक वृत्तांतामध्ये स्वतःचे ज्ञान पाजळले. याची पोलखोल केली आहे मनसे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी. विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी उल्हासनगर शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या शहाड येथील MIDC चे पंपिंग स्टेशन उल्हासनगर महापालिकेस हस्तांतरित करण्याची मागणी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्तावही सध्या नगर विकास विभागामध्ये अमृत योजनेअंतर्गत निधी उपलब्धतेच्या मुद्द्यावरून प्रलंबित आहे. याबाबतही तातडीने कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे आमदार डॉक्टर किनीकर यांनी निवेदनात म्हटले आहे. परंतु महामंडळाची मालमत्ता कोणालाही कोणाच्या हातात सोपवण्याची तरतूद महामंडळाच्या धोरणात नाही असे त्यांच्याच धोरणात असताना देखील बालाजी किनीकर त्यापासून अज्ञान आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना निवेदन पाठविले. माननीय आमदार बालाजी किनीकर यांनी विधानसभेत मागणी केली की उल्हासनगर महापालिकेची जी पाणीपुरवठा यंत्रणा आहे ती MIDC ने उल्हासनगर महापालिकेला हस्तांतरित करावी. मी गेली 3 वर्ष या विषयावर पाठपुरावा करतोय. 29 जून 2018 मला MIDC ने एक पत्र दिलं आहे आणि त्यामध्ये MIDC ने असं म्हटलं आहे की MIDC ची मालमत्ता दुसऱ्या कुठल्या संस्थेला हस्तांतरित करावी असं कुठलंही धोरण MIDC च्या क्रायटेरियामध्ये नाही आहे. मग असं असताना आमदारांनी मागणी करणं ह्या निवडणुकीचा स्टंट समजायचा का? किंवा आमदारांनी असं होऊ हे धोरण राबवू शकत नाही किंवा हे होऊ शकत नाही याची माहिती घेतली नव्हती का? तशीच माहिती 2014 माननीय आमदार ज्योती कलानी यांनासुद्धा MIDC ने दिली होती की ही यंत्रणा हस्तांतर करण्याचं कुठलंही धोरण MIDC कडे नाही आहे. मग असं असताना माननीय आमदार लोकांची आणि जनतेची दिशाभूल करतायत का? खरोखर जनतेबद्दल प्रेम आहे? मग निवडणुकीच्याच काळामध्ये हे मुद्दे कसे काय आठवतात? या अगोदर का नाही असा माझा सवाल आहे. आणि जरा खरोखरच आमदारांना माझं सांगणं आहे ही पारे पाणीपुरवठा योजना उल्हासनगर महापालिकेला हस्तांतरित व्हावी यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ते तुम्ही पूर्णपणे करावेत, नाहीतर उगीच लोकांची दिशाभूल करू नये. मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिलेल्या निवेदनाची दखल कशाप्रकारे घेतली जाईल व बालाजी किनीकर हे त्यांच्या धोरणाचा अभ्यास करतील का आणि मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाचे काय होईल असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रज्ञा अभंगसह तन्मय सोहाणी, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.